नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी एम पी सी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो जे जुनं बुक आहे अकरावीचं सध्या नवीन बुक आली आली आहेत त्या जगावरती परंतु आयोग आता जास्त करून अकरावीचे जे जुनं बुक आहे त्यावरती प्रश्न विचारले जात आहेत त्याच्यामधून ओके सो आपण एक एक टॉपिक कवर करणार आहोत या अगोदर आपण जगातील महत्त्वपूर्ण पर्वत श्रेणी असतील त्याचप्रमाणे पठारे असतील हा महत्त्वपूर्ण भाग आहे तो त्या बुकमधून कवर केलेला आहे ओके आज आपण मैदाने पाहणार आहोत ओके मैदाने म्हणजे काय थोडक्यात कमी उंची कमी उठाव बंद उतार आणि सपाटी हे मैदानीचे वैश विशिष्ट गुणधर्म असतात ओके साधारणपणे याच्या उंची असतात याची उंची असते ती शंभर मीटरपेक्षा जास्त नसते परंतु कधीकधी ही जास्त उंचीवर सुद्धा असतात ओके आणि ही बुरुपे आहेत मैदानी स्वरूपाची ती संचयनाच्या प्रक्रियेतून निर्माण होत असतं लक्षात ठेवा महत्त्वपूर्ण आहे संचयन प्रक्रियेतून ही मैदाने तयार होतो सह त्याचप्रमाणे मैदानाच्या निर्मितीच्या माध्यमानुसार किनारी नदीय सरोवरीय हिमनदीय आणि ज्वालामुखीय मैदाने असे प्रकार पडतात लक्षात ठेवा परीक्षेला त्यावरती प्रश्न येऊ शकतो असे मैदाने पाहूया त्या अगोदर जर तुम्ही स्टडी अप मिसी चॅनेलला नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच नवनवीन लेखीचे अपडेट तुम्हाला मिळत जाईल सो उत्तर अमेरिकेतील मैदाने पहा साधारणपणे उत्तर अमेरिकेमध्ये आर्टिक महासागरापासून ते मेक्सिकोच्या अखतापर्यंत ही मैदाने विस्तारलेली आहेत साध साधारणपणे ही मैदानी आहेत ती कॅनडा ढाल क्षेत्राभोवतालचे मैदान आहे अशा प्रकारचं पहिलं मैदान त्यानंतर रॉकी पर्वत आणि मिसिपिपी नदी आहे यांच्या दरम्यानचं बृहद मैदान आणि मिसिसिपी नदीच्या पूर्वेकडील मैदान अशा तीन स्वरूपात ही मैदानी पाहायला मिळतात उत्तर अमेरिकेमध्ये त्यामध्ये बृहद मैदान महत्त्वपूर्ण आहे जे की रॉकी पर्वत आणि मिसिसिपी नदी आहे त्या दरम्यान हे नैदा हे मैदान स्थित आहे ओके त्याचा विस्तार आहे कॅनडा ते मेक्सिको सीमा ओके कॅनडाच्या दक्षिण भागापासून ते मेक्सिकोच्या उत्तर भागा उत्तर भागाच्या दरम्यान हे मैदान पसरलेलं आहे सत्त्याण्णव अंश पश्चिम रेखावृत्तापासून रॉकी पर्वताच्या पायथ्यापर्यंत त्याचा विस्तार आहे महत्त्वपूर्ण आहे पूर्व पायथा ओके आणि त्याची रुंदी आहे साधारणपणे चारशे ते आठशे किलोमीटर उंची आहे पहा पूर्वेस साडेतीनशे मीटरपासून ते पश्चिमेस अठराशे मीटरपर्यंत याची उंची आहे लक्षात ठेवा पूर्वेस त्याची कमी आहे तर पश्चिमेस त्याची वाढत जाते ओके जगातील बहुदास एकमेव मैदान ज्याची उंचीची कक्षा आहे ती चौदा चौदाशे मीटरपेक्षा जास्त आहे एकमेव असं मैदान आहे ज्याची ही सर्वाधिक जास्त आहे ओके महत्त्वपूर्ण आहे चौदाशे मीटरपेक्षा जास्त आहे त्यानंतर मैदानाची पूर्वसीमा आहे ती समपर्जन्य म्हणजे समान पाऊस पडणारे जी ठिकाणं आहेत अशा रेषेने ती जोडलेली आहेत त्यामुळे या रेषेमुळे कोरडी मैदाने दमड अशा प्रेरी प्रदे प्रदेशापासून अलग झालेली आहे ओके त्यानंतर मैदानाचा उत्तरेकडील भाग हिम नद्यांच्या गाळाचे आच्छादन म्हणजे उत्तरेकडील भागामध्ये हिम आहेत त्यांचे आच्छादन त्यांच्या गाळाचे आच्छादन पाहायला मिळते त्याचप्रमाणे दक्षिण भागामध्ये मिसिफी नदी आणि त्याच्या ज्या काही उपनद्या आहेत त्या नद्यांच्या गाळाच्या संचयनामुळे हा मैदानी प्रदेश जगातील सर्वात सुपीक व उत्पादक प्रदेश बनलेलं आहे ओके असं बृह मैदान आहे जे की उत्तर अमेरिकेमध्ये स्थित आहे लक्षात ठेवा त्यानंतर आता साऊथ अमेरिका पहा लॅटिन अमेरिका ज्यामध्ये एंडीज पर्वताचा उत्तर भाग म्हणजे दक्षिण अमेरिकेमधील ही पर्वतरांग आहे त्या पर्वतरांगाच्या उत्तर भागामध्ये आणि पूर्वेकडील गियाना आणि ब्राझील पठार यामधील ॲमेझॉन नदीचा जो प्रदेश आहे ओके ह्या प्रदेशामध्ये हे दक्षिण अमेरिकेतील जे अमेझॉन नदीचं मैदान आहे ते पाहायला मिळतं ओके त्याचं साधारणपणे क्षेत्र आहे ते सत्तर लाख चौरस किलोमीटर आणि ह्या मैदानामध्ये विस्तीर्ण प्रमाणात घनदाडवणे आणि विस्तीर्ण जलभूमी पाहायला मिळते ओके विषुवृत्तवनाचा सलग जगातील सर्वात मोठा प्रदेश म्हणून हा ओळखला जातो ॲमेझॉन नदीचं मैदान ओके त्यानंतर दक्षिण अमेरिकेतील दुसरं मैदान दक्षिण टोकाकडे आहे साधारणपणे ते पंपा मैदानी प्रदेश म्हणून ओळखलं जातं दक्षिण भागामध्ये स्थित आहे पंपा म्हणजे सपाड भूमी हा विस्तीर्ण गवता प्रदेश आहे त्याचा उत्तर साधारणपणे वायव्यपासून आग्नेयेकडे आहे त्याची उंची आहे अटलांटिक किनाऱ्याजवळ समुद्रसपाटीपासून ते उत्तरेकडे पाचशे मीटरपर्यंत वाढत जाते ओके मैदानाचे दोन स्वतंत्र भाग आहेत पश्चिमेकडील भाग हा शुष्क ओसड वाळवंट आणि पूर्वेकडील भाग दमड आहे कारण तो किनाऱ्यानजदीक आहे ओके पाराणा उरुग्वे परागवे इत्यादी नद्यांनी वाहून लावलेल्या गाळाचे संचयन ह्या भागामध्ये झालेलं आहे त्यामुळे हा भाग सुपीक पाहायला मिळतो ओके महत्त्वपूर्ण आहे पंपा मैदानी प्रदेश जो की दक्षिण अमेरिकेमध्ये स्थित आहे दक्षिण भागामध्ये त्यानंतर युरोप खंडामध्ये येऊया युरोप खंडामध्ये उत्तर युरोपातील विस्तीर्ण सखलभूमीमध्ये अशा प्रकारचे मैदाने पाहायला मिळतात उ उरल पर्वत आहे जो की आशिया आणि युरोपला डिवाईड करतो या उरल पर्वताच्या पश्चिमेपासून ते अटलांटिक सीपर्यंत याचा विस्तार आहे मैदानांचा त्यानंतर पश्चिमेकडील आयबेरियन जे द्विकल्प आहे ते आग्नेशियस कॉकेशियस पर्वतरांग आहे त्या पर्वत रांग ही दक्षिण सीमा आहे या मैदानाची थी। लक्षात ठेवा आणि हे युरोपातील खंडातील सर्वात मोठे बुरूप मांडलं जातं ओके लक्षात ठेवा त्यानंतर अजून एक हे मैदान आहे हंगेरीचं मैदान ओके सर्व बाजूंनी पर्वतांनी वेढलेलं आहे उत्तरेकडे कार्पोथियन पर्वत आणि दक्षिणेकडे दिनारी ही आल्पची उपरांग आहे ओके दक्षिण बागू बाजू स्थित करते हंगेरी मैदानाची आणि या मैदानातून डॅन्यू नदी वाहते लक्षात ठेवा कोणती नदी ही हंगेरीच्या मैदानातून वाहते तर डॅनूब नदी अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो लक्षात ठेवा त्यानंतर आपण आशिया खंडातील महत्त्वपूर्ण मैदाने पाहणार आहोत या खंडातील मैदाने अमेरिका युरोपातील मैदानाप्रमाणे सलग व विस्तीर्ण नाही त्याचं कारण मध्यवर्ती पर्वतमय आणि पठारी प्रदेशामुळे अनेक ती विखुरली गेलेली आहेत ओके त्यामुळे लक्षात ठेवा तुम्हाला अशा प्रकारचं विधानात्मक स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतर आपण आशिया खंडातील जे महत्त्वपूर्ण सर्वात मोठं मैदान आहे ते सैबेरिया मैदान उरल पर्वताच्या पूर्वेकडे पसरलेल्या जो मैदानाचा पश्चिमेकडील भाग आहे तो पश्चिम सैबेरिया मैदान म्हणून ओळखला जातो लक्षात ठेवा उरल पर्वताच्या पूर्वेकडे पसरलेल्या मैदानाचा पश्चिमेकडील जो भाग आहे तो पश्चिम सैबेरिया मैदान म्हणून ओळखला जातो जगातील सर्वात मोठा सलग मैदानी प्रदेश आहे लक्षात ठेवा जगातील सर्वात सलाग मोठा मैदानी प्रदेश म्हणून सैबेरिया मैदान म्हणून ओळखलं जातं बऱ्याच भागामध्ये याची उंची आहे ती शंभर मीटरपेक्षा कमी आहे आर्टिक महासागरपासून ते अल्ताई पर्वतापर्यंत अल्ताई पर्वताच्या दरम्यानची जी अंतर आहे उत्तर दक्षिण अंतर आहे ते चोवीसशे किलोमीटर तर पु उरल पर्वतापासून ते एन सी नदीपर्यंतचा पश्चिम विस्तार आहे तो एक हजार नऊशे किलोमीटर लक्षात ठेवा उत्तर इकडे सीमा आर्टिक महासागर दक्षिण सीमा अल्ताई पर्वतरांग उत्तर दक्षिण त्याचं अंतर आहे चोवीसशे पूर्व पश्चिम पश्चिम भाग जो उरल पर्वताच्या पूर्वकडील भाग आहे आणि एन सी नदी पूर्वेकडील भाग आहे या मैदानाचा त्या दरम्यान पूर्व पश्चिम जी लांबी आहे ती साधारणपणे अंतर आहे ते एक हजार नऊशे किलोमीटर ओके त्यामुळे त्याचा विस्तार आहे तो उत्तर दक्षिण जास्त आहे ओके लक्षात ठेवा उतार आर्टिक महासागराच्या दिशेने आहे हिवाळ्यात मैदानी मैदानातील जी नद्यांची मुखे आहेत ती गोठतात कारण टेम्परेचर खूप लो होतं जी हिमरेषा आहे ती हिमरेषा त्या भागात आहे ओके ध्रुवीय प्रदेशामध्ये ते मैदान आहे त्यामुळे हिवाळ्यात हे मैदानातील ज्या काही नद्या आहेत त्यांची मुखं गोठतात जगातील सर्वात मोठा दलदलीचा प्रदेश यामध्ये आढळतो ओके त्यानंतर होयांगो नदीचे मैदान जे की चीनमध्ये आहे ही नदी मृदेची भूमी असेही म्हणतात या मैदानास बऱ्याच भागामध्ये जी उंची आहे ती पन्नास मीटरपेक्षा कमी आहे बघा हा चार लाख चौरस किलोमीटर हे मैदान विस्तारलेलं आहे लक्षात ठेवा चार लाख चौरस किलोमीटरमध्ये जमीन अतिशय सपाट त्यामुळे नदीचं जो पात्र आहे ते विस्तीर्ण भागामध्ये पसरतं ओके त्यामुळे वारंवार पुराच्या सामन्याला त्यांना सामोरे जावं लागतं ओके त्यानंतर पश्चिमेकडे शुष्क वाळवंट आणि या मैदानी प्रदेशात यांच्यात कोणताही उंचवडा नसल्यामुळे मैदाने ही वाळवंटी प्रदेशामध्ये सहज मिसळून जातात ओके त्यानंतर यांगेसे नदीचं जे मैदान आहे जी ही नदी चीनमध्येच आहे दलदलीचा प्रदेश सरोवर असलेला हा सपाट प्रदेश आहे सपाट जमिनीचा भातशेतीस आणि सरोवराचा मत्स्यव्यवसाय त्यामुळे ह्या मैदानाचा उल्लेख तांदूळ व माशांची भूमी असा केला जातो ओके महत्त्वपूर्ण आहे तांदूळ व माशांची भूमी असा उल्लेख कोणत्या मैदानाचा केला जातो तर यांगेसे नदीचं मैदान ओके लक्षात ठेवा अशा प्रकारचा फॉर्मॅटचा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतर तैग्रीस युफ्रेटिस मैदान प्राचीन नदी संस्कृती हिचं उगम स्थान आहे त्यास मेसोपोटेमिया संस्कृती असेही म्हणतात ओके आणि याचा अर्थ आहे तो दोन नद्यांमधील भूमी ओके लक्षात ठेवा नद्यांचा उगम या दोन्ही नद्यांचा उगम आहे तो तुर्की या देशामध्ये विस्तार आहे बगदाद इराक देशाच्या शहराच्या उत्तरेपासून ते पर्शियन आखासापर्यंत याचा विस्तार आहे या मैदानाचा नद्यांनी वाहून आणलेले गाळ नदीपात्रात साचल्यामुळे सभोवतरच्या भागापेक्षा हा भाग जास्त म्हणजे नदीच्या पात्रामधील गाळ मोठ्या प्रमाणात साचतो तो उंचवला जातो सभोतरच्या एरियापेक्षा ओके त्यामुळे लक्षात ठेवा त्यानंतर आफ्रिका खंडामध्ये येऊया साहिल मैदान महत्त्वपूर्ण आहे साहिल मैदानचा विस्तार आहे तो सहाराच्या दक्षिणेकडे व अटलांटिक किनाऱ्यापासून थेट रेड सीपर्यंत याचा विस्तार आहे मैदानाची सरासरी उंची आहे ती दोनशे ते चारशे मीटर त्यानंतर अंतिम ऑस्ट्रेलियातील जे खंडातील जे मैदानं आहेत ज्यामध्ये एरी सरोवरचे खोरे आणि मरे डार्लिंगचे खोरे सो दोन्ही खोऱ्यांचा बराच भाग सपाड आहे दोन्ही खोरे ऑस्ट्रेलियाच्या ग्रेट आर्टिशियन बेसिनचा भाग आहेत क्षेत्र आहे जवळपास बावीस लाख चौरस किलोमीटर एरी सरोवर ते नदी प्रणाली पूर्णपणे अंतर्गत प्रणाली आहे आणि मरे डार्लिंगचे खोरे ऑस्ट्रेलियाची महत्त्वपूर्ण अशी कृषीभूमी म्हणून ओळखली जाते लक्षात ठेवा अशा प्रकारे तुम्हाला जोड्या लावामध्ये एका बाजूला मैदान आहे आणि ते कोणत्या खंड्यामध्ये ते मैदान आढळतं अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो किंवा देश विचारले जाऊ शकतात ओके आणि किंवा तुम्हाला कोणतं मैदान आहे चार पाच विधानं दिली जातात आणि खाली ऑप्शन दिले जातात अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो ओके सो so, तुर्तास आपण इथंच थांबू भेटू उठणार लेक्चर लेक्चरमध्ये पुढील लेक्चरची अपडेट मिळवण्यासाठी अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल अवर्ज सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्ती जास्त विद्यार्थी मित्रांना शेअर करण्याचा प्रयत्न करा ओके धन्यवाद